नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत की गेल्या वर्षी भारतामधून जो काही इतर देशामध्ये दे कांदा निर्यात झाला तर मित्रांनो या निर्यात कांद्यामधून भारताला परकीय चलन हे खूप मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे आणि मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये भारतामधून कांदा हा जास्तीत जास्त सरकारने बाहेर पाठवला पाहिजे कारण त्याचे अनेक फायदे हे आहेत आता आवकेचा जर विचार केला हो तर आवक ही वाढतेच असते त्यामुळे जर बाहेर देशामध्ये कांदा पाठवला तर त्याचा नक्कीच फायदा हा आपल्या देशाला परकीय चलनही मिळतं आणि शेतकऱ्यांनाही बाजारभावामध्ये त्याचा फायदा हा होत असतो तर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये ती माहिती जाणून घेऊयात महत्त्वाची बातमी पाहण्याअगोदर मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे की माझा बळीराजा या नावाने माझं फक्त एकच चॅनल आहे आणि हेच चॅनल ते आहे ज्यावरती माझा फोटो मी लोगो म्हणून वापरलेला आहे माझं इतर कुठलंही चॅनल हे यूट्यूबवरती नाही तसेच माझी कोणतीही वेबसाईट ही आ मी तयार केलेलं नाही माझं फक्त हेच चॅनल आहे आणि माझा बळीराजा नावाने चॅनल जे आहे त्यावरती माझा फोटो हा लोगो म्हणून मी टाकलेला आहे तर मित्रांनो याची आपण सर्व शेतकरी मित्रांनी नोंद ही घ्यायची आहे चांगल्या स्वादामुळे जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणाऱ्या कांदा निर्यातीतून देशाला एप्रिल दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत तेरा लाख चोपन्न हजार सातशे एक्क्याण्णव मेट्रिक टन कांदा निर्यात होऊन दोन हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयाचे परकीय चलन हे आपल्या देशाला मिळालेलं आहे पुरवठ्यातील सातत्य विश्वासार्हता आणि कमी कालावधीत दर्जेदार कांदा पोहोचवण्याची भारतीय निर्यातदाराची क्षमता यामुळे कांदा निर्यात सुरू आहे केंद्राने शेतमाल निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरण अवलंबल्यास निर्यातीस अजून लक्षणीय वाढ होऊ शकते देशात एकूण सव्वीस राज्यात कांदा पिकू लागल्याने उत्पादनात भरमसाठ वाढ होत आहे मात्र निर्यात जेसे ते असल्याने कांद्याला समाधानकारक भाव मिळत नाही यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवणे आवश्यक आहे त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना कंटेनर भाड्यात घट ट्रान्झिस्ट अनुदान या उपाययोजना केल्यास निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळेल आणि कांदा दरात सुधारणा होईल अशी अपेक्षा सध्या केली जात आहे भारतात दरवर्षी सुमारे दोनशे दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन होते एकूण उत्पादनाच्या नव्वद टक्केपर्यंत देशांतर्गत वापरासाठी ते उत्पादन वापरले जाते तर उर्वरित साठा करून योग्य वेळी तो निर्यात केला जातो भारत दरवर्षी अनेक देशांना कांदा निर्यात करतो कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आणि त्यानंतर अनुक्रमे हरियाणा ओडिसा कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू उत्तर प्रदेश बिहार राजस्थान या राज्यामध्ये कांद्याची लागवड ही केली जाते सर्वाधिक उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रात यावेळी कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली आहे तर मित्रांनो आपण पाहूयात की आपला कांदा हा नेमक्या कोणत्या प्रमुख देशात निर्यात केला जातो यामध्ये सुरुवातीला आहे बांगलादेश नंतर मलेशिया श्रीलंका नेपाळ युनायटेड अरब इंडोनेशिया कतार हाँगकाँग कुवेत व्हिएतनाम मित्रांनो या देशामध्ये आपला कांदा हा प्रामुख्याने निर्यात केला जातो चालू वर्षी माहे एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या सात महिन्याच्या कालावधीत कांदा निर्यातीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळाले असले तरी बाजार समितीमध्ये होत असलेल्या वाढता कांदा अवकेचा विचार करता देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन शिल्लक राहणाऱ्या रा कांदा निर्यातीस अजून चालना देणे सध्या गरजेचे आहे श्रीलंका आणि बांगलादेशच्या अंतर्गत प्रॉब्लेममुळे दुसऱ्या देशात नवीन व्यापार वाढला पाहिजे निर्यातीला चालना मिळाली पाहिजे तेव्हा शिल्लक राहणारा कांदा जास्तीत जास्त निर्यात होऊन परकीय चलन वाढेल अशी माहिती सुवर्णा जगताप सभापती लासलगाव बाजार समिती यांनी दिली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा